आदिवासींच्या आरक्षणासाठी आदिवासींवर चालून आले होते तेव्हा तू काय करत होता, हा प्रश्न आपल्याला विचारायला लागेल। कारण जोपर्यंत या नालायक निर्लज्ज लोकांना आपण त्यांची औकात दाखवणार नाही तोपर्यंत नवीन राजकीय नेतृत्व आपल्यामधून ही वेळ आहे की आपल्याला आपलं सामाजिक नेतृत्वाबरोबर एक राजकीय नेतृत्व सुद्धा उभं करावं लागेल, जो समाजाची बाजू त्या संसद भवनामध्ये विधान भवनामध्ये मांडतील। कारण आमच्यासारखे असे लोक त्यांना सुद्धा भीती आहे, उद्या जाऊन जो आमचा आदिवासी युवक जो शिकला आहे जो बोलायला लागला आहे त्याच्यावर कुठेतरी हा प्रस्थापित समाज हे प्रस्थापित राजकीय नेते अर्बन नक्षलच्या नावावर एक थप्पा मारून त्यांना अंदर करतात, मग त्यांनाही कुठेतरी भीती आहे आपल्या पण माझी आपल्या संपूर्ण समाज बांधवांकडे ही विनंती आहे, जेव्हा जेव्हा असे लोक उभे राहतील समाजासाठी काम करतील जेव्हा जेव्हा अशा लोकांवर अशी विपरीत परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तेव्हा माझ्या समाजाने त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। मग ते संघटन कोणतंही असो, ते पक्ष कोणताही असो, आपण तो समाजासाठी लढणारा व्यक्ती आहे या भावनेतून आपण त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे। बोलण्यासारखं खूप सारं आहे, गेल्या 27 तारखेपासून मीच बोलतोय आणि इथे जर आपण संघर्ष करत राहिलो नाही तर असं वाटेल की या संघर्षाच्या भूमीमध्ये आम्ही पिकनिक करण्यासाठी आलो की काय। म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे, ही जागा आपली अधिकाराची आहे, ही जागा आपल्या हक्काची आहे, ही जागा आपल्या अधिकाराची, आपला अधिकार हक्क मागण्याची आहे, तेव्हा आपण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने थोडक्या मोडक्या भाषेत का होईना, कुठल्याही आपल्या स्थानिक भाषेत का होईना आपण बोललं पाहिजे, आपण आपली भूमिका मांडली पाहिजे। कारण अशा पद्धतीचे सामाजिक व्यासपीठ खूप कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि खूप कमी प्रमाणामध्ये मिळतात। कारण ज्या ज्या लोकांनी बोलायला सुरुवात केली ते लोक नेते झाले समाजाचे आणि स्वतःच्या दुकानदारात हाटून बसले, ते समाजही विसरून गेले बरं। म्हणून हे सामाजिक व्यासपीठ आहे आणि समाजासाठी आहे, म्हणून समाजातल्या सर्वात कमजोर कार्यकर्त्याने इथून सुरुवात करावी असं मला वाटतं, ज्याने नुकतीच आंदोलनाची चळवळीची सुरुवात केली हा कार्यकर्त्यांचा स्टेज आहे, हा कुठल्या नेत्याचा नाही आहे। आपल्याला नेता निर्माण करायचा नाही आहे, आपल्याला समाजासाठी लढणारा कार्यकर्ता निर्माण करायचा आहे। कारण आजपर्यंत आम्ही नेतेच निर्माण करत आलो, त्या नेत्यांना आम्ही निवडूनही दिलं, त्या नेत्याने 5 वर्ष कामही केलं पण समाजासाठी नाही स्वतःसाठी काम केलं। तो नेता बाईकने फिरायचा आज तो फॉर्च्युनरने फिरतो आणि समाज विसरून गेलेला आहे। मग अशा नेत्याला आपल्याला त्याची जागा दाखवावी लागेल की बाबा तुझी गरज नाही, आमच्याकडे सुद्धा आता आमचे युवा नेते, युवा सामाजिक नेते तयार होत आहे, यांना सुद्धा आम्ही संधी देऊ कारण ते समाजाची बाजू मांडत आहे। आणि प्रत्येक वेळेस परिवर्तन होणे गरजेचं आहे, गरजेचं नाही की एकच नेता समाजाचं नेतृत्व करेल, सामाजिक नेतृत्व हे केंद्रित राहण्यापेक्षा विकेंद्रित असायला पाहिजे। नेतृत्व जर केंद्रित असलं तर त्याला तिथून त्या सामाजिक आंदोलनातून नेते निर्माण होतात, कार्यकर्ते निर्माण होत नाही। आपल्याला आपल्या आंदोलनातून कार्यकर्ते निर्माण करायचे आहे, नेते नाही। कारण नेते हे नेहमी कुठल्या तरी राजकीय पक्षासाठी काम करतात, समाजासाठी काम करत नाही। म्हणून म्हणत आहो माझ्या मातांनो की तुम्ही बोला।